वैकुंठवासी हरिभक्त पारायण गणपतबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ आणि श्री गावदेवी क्रिकेट संघ कोपरोलीच्या वतीने आमदार चषक 2024 हे मर्यादित षटकांचे डे नाईट क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहे. ही स्पर्धा 10 ते 16 जानेवारी दरम्यान कोपरोलीतील अर्णव मैदानात रंगणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले. या स्पर्धेतील विजेत्या संघास 1.5 लाख रुपये, द्वितीय संघास 75,000 रुपये, तृतीय, चतुर्थ, पाचवा आणि सहाव्या क्रमांकाच्या संघाला 35,000 आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, भाजप नेते राजेश पाटील, सुनील पाटील, महेश पाटील, रमेश पाटील, धनंजय पाटील, रोशन पाटील, संतोष पाटील, धनंजय पाटील, धनाजी बुवा म्हस्कर, केशर पाटील, प्रदीप पाटील, रोहित पाटील, रुपेश फडके, नितीन पाटील, किरण पाटील, कुलदीप पाडवी उपस्थित होते. मी सर्वात प्रथम सर्व खेळाडूंना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की आपला चांगला खेळ या ठिकाणी आपण सर्व रसिकांना दाखवावा करता अतिशय चांगल्या अशा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. त्यानंतर मैदान जर बघितलं तर खरोखरच अतिशय चांगलं असं मैदान दरवर्षी आम्हाला बघायला या ठिकाणी मिळतं आणि या मैदानावर आपला खेळ चांगल्या पद्धतीने व्हावा, गोडी गुलाबीनं आणि असं खेळत आपण हा खेळ करावा आणि आपण ज्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये रमेश शेट्टी, चिरंजीव, रोशन पाटील, धनत्व आहेस का, पाटील, संतोष पाटील, सर्व युवा मंडळी या ठिकाणी आहेत. या युवा मंडळींनी आपल्या डे नाईट मॅचेस आहेत आणि आपल्या 3 वाजता परवा विमानतळावर पोचायचं आहे. 3 ते 5 पर्यंत मी थांबत नाही तर याची चालू करायला आले तरी चालेल, त्याच्यामुळे ती सुट्टी तुम्हाला आम्ही या ठिकाणी देणार आहोत. तरी आपण सर्वांनी परवा मोदी साहेबांचं भाषण ऐकायला यावं. मला वाटतं आज महागुरु या ठिकाणी आहेत आणि त्यांचे सहकारी सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कॉमेंट्री करताना मगाशी बघितलं आम्ही. खरोखर अतिशय एक खेळ उठावदार आपले वातावरण या ठिकाणी होत असतं आणि म्हणून तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद देणं गरजेचं असतं. मी आयोजकांना आणि सर्वांना या ठिकाणी मनापासून त्यांचा आभार मानतो.